लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मी भांगरांना असं सांगितलं की भांगर, तुम्ही जे उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून नव्या मुंबई महानगरपालिकेकरता निर्णय घेण्याची गरज आहे, ते आत्ता तुमच्या कारकिर्दीतच मंजूर करून घ्या, त्याला मान्यता घ्या। त्याच्यामध्ये काही तुम्हाला राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडनं परवानग्या पाहिजे असतील तर त्याही देण्याच्या बद्दलचे आम्ही तुम्हाला मदत करू। मग उदाहरणार्थ काय, मी त्यांना सांगितलं की आता मोरबे धरण आपलं पॉप्युलेशन जवळपास झालं 15 लाख आणि आपला लोकसंख्या वाढीचा रेट आहे 60%। साधारण एकेका शहरामध्ये रेट असतो 10%, नव्या मुंबईचा रेट 60% आहे। साहजिकच आहे, खूप जण आता नव्या मुंबईमध्ये कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं येत असतात, व्यवसायाच्या निमित्तानं येत असतात, मग मोरबे धरण पुढं कमी पडणार, मग त्याच्यामध्ये फ्लॅपची उंची वाढून काही करता येईल का? मध्ये आम्ही कोयनेला फ्लॅपची उंची वाढवली, 7 TMC पाणी वाढलं, उजनीला वाढवली, तिथं 7 TMC पाणी वाढलं। तसं प्रयत्न करा, ते तपासून घेतो म्हणले। आणि दुसरं, खोपोलीला वरून जे काही टाटाची वीज तयार झाल्यानंतर पाणी येतं, पूर्वी काय कुठला तो महाराजांचा गगनगिरी महाराजांचा मठ होता आहे तिथून, तर तिथं बंधारा करून देखील नव्या मुंबईला ते पाणी आणण्याचं साधारण महानगरपालिकेच्या डोक्यामध्ये आहे। त्याचा सर्वे पण करण्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, कारण मागे एकदा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही आलेलो होतो, त्यावेळेस रासायनीच्या जवळ ना भोकरपाड्याच्या तिथं आपण ॲडिशनलचं पाण्याच्या बद्दलचं आपला जलशुद्धीकरण केंद्राचं उद्घाटन केलेलं होतं आणि त्याच्यातून ह्या सगळीकडे पाणी कसं देता येईल। त्यांच्या डोक्यामध्ये हेटावण्याचा एक विचार आहे, हेटावण्याचं 50 MLD पाणी नव्या मुंबईला अलॉट झालेलं आहे, पण लोकसंख्या वाढीचा विचार करता अजूनही काही हे केलं पाहिजे म्हणून आपण त्याही गोष्टीचा सर्वे करायला सांगितलेला आहे आणि तिथून पाणी डायरेक्ट जलशुद्धी केंद्रावर आणायचं, मग तिथून पुन्हा आपल्या नव्या मुंबईमध्ये उचलायचं।